चांदी अपहार प्रकरणी पश्चिम बंगाल इथल्या सुनील असित दुलाई याला गोकुळ शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून साडेतीन किलो चांदीचे दागिने हस्तगत केलेत न्यायालयानं त्याला ना पोलीस कोठडी सुनावली आहे कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत सिल्वर झोनमध्ये हुपरीच्या राजकुमार अरविंद वाईंगडे यांचा चांदीचा कारखाना आहे वाईंगडे यांच्याकडं दुलाई आणि बबलू हेमरम हे कारागीर कामाला होते दुलाई आणि हेमरम यांनी चांदी व्यावसायिक वाईंगडे यांचा विश्वास संपादन करून दागिने तयार करण्यासाठी दहा किलो आठशे ग्रॅम चांदी घेतली होती पण एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी चांदीसह त्यांनी पश्चिम बंगालला पलायन केलं होतं वाईंगडे यांनी शिरगाव ठाण्यात फिर्याद दाखल केली होती सहाय्यक फौजदार दिलीप तिवडे यांनी या प्रकरणाचा तपास केला तिवडे आणि पोलीस कॉन्स्टेबल उदय कांबळे यांनी संशयित आरोपी सुनील दुलाईला पश्चिम बंगालमधून शोधून काढलं दुलाईकडून तीन किलो चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले दुलाईला आज न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली बबलू हेमरम हा दुसरा संशयित अजून फरार आहे त्याचा शोध सुरू असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितलं